शिवसेनेचा सत्तावनावा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि पहिल्यांदा असं होतं आहे की दोन गट शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करत आहेत हे गट कोण आहेत तर एक आहेत उद्धव ठाकरेंचा गट की ज्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं आणि दुसरा आहे एकनाथ शिंदेंचा गट की जे आत्ता निवडणूक आयोगाने आणि न्यायालयानेही त्यांच्या पदरात ही शिवसेना टाकलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव घेऊन एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते हा वर्धापन दिन साजरा करत आहेत आता याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे जरी दोन्ही गट सत्तावन्नावा वर्धापन दिन साजरा करत असले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या चार अक्षरांखाली आज जर कोणी हिरो असेल तर तो आहे खरा खुरा निष्ठावंत शिवसैनिक बाकी सगळे विलन आहेत हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आज शिवसेना या पक्षाचा सत्तावनावा वर्धापन दिन साजरा होतोय कोणीतरी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून तो आपला वर्धापन दिन हाच खरा असं म्हटलं जातं आहे तर कुणीतरी आपण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो आहे म्हणून आपला शिवसेनेचा वर्धापन दिन हाच खरा असं म्हटलं जातंय आता निवडणूक आयोगानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि पक्ष त्यांच्या हाती सोपवलेलं आहे हे सगळं प्रकरण न्यायालयात आहे पण हे सगळं होत असताना मला एक गोष्ट जी सातत्यानं जाणवते ती म्हणजे शिवसेना या चार अक्षरांच्या भोवती मधमाशांसारखं मोहोळ जमवून बसलेला जो शिवसैनिक आहे तोच खरा शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक असं म्हणायला हवं याचं कारण काय तर याचं कारण बघा आता छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये एक प्रतिक्रिया दिली की शिवसेना फुटली त्याच्या जा वेदना झाल्या मला सांगा शिव एका बाजूला आत्ता छगन भुजबळ असं म्हणतायत पण याच छगन भुजबळांनी नव्वदच्या दशकामध्ये शिवसेना फोडली तर फोडलीच पण त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांचा एकेरी उल्लेख करण्यापर्यंत आणि त्यांना तुरुंगात टाकण्यापर्यंत याच भुजबळांची मजल गेली होती तेव्हाही शिवसेना प्रमुखांच्या भोवती जे कडं होतं ते शिवसैनिकांचंच होतं आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा अनेक कठीण प्रसंग आले किंवा कसोटीचे प्रसंग आले तेव्हाही शिवसेना प्रमुखांबरोबर शिवसैनिकच होता आणि त्यामुळे हा जो वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाचा खरा हिरो हा शिवसैनिकच आहे आता सध्या शिवसेनेमध्ये प्रचंड उलतापालत सुरू आहे वर्धापन दिनाला म्हणजे अवघे काही तास शिल्लक असताना मनीषा कायंदे या विधान परिषदेच्या आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेल्या त्याचप्रमाणे शिशिर शिंदे यांनी राजीनामा दिला सुवर्णा करंजे या मुंबई महानगरपालिकेतल्या एक ज्येष्ठ नगरसेविका आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तंबूची वाट धरली विजय तांडेल पतीपत्नी हे एकनाथ शिंदेबरोबर गेले तर ही जी मंडळी आहेत ही सगळी पदांसाठी आणि सत्तेसाठी हपापलेली आणि त्यासाठीच येणारी मंडळी आहेत यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की यातल्या कुणाचीही स्वतंत्र ताकद नाही आहे अपवाद सोडला तांडेल कुटुंबियांचा तर जी तीन नावं मी घेतली त्यातल्या कुणाचीही स्वतःची ताकद नाही आहे यातल्या कुणाच्या स्वतःकडे स्वतःचे कार्यकर्ते नाही आहेत इतकंच नव्हे तर पक्षाशिवाय काही प्रयत्न करताना ही तिन्ही माणसं अक्षरशः उतानी पडलेली आहेत आता हे सगळं होत असताना हा जो शिवसैनिक आहे हा आज काही प्रमाणात गोरेगावमध्ये एकवटलेला असेल आणि काही प्रमाणामध्ये तो माटुंग्याच्या षण्मुखानंदमध्ये एकवटलेला असेल आणि कुठेही जरी असला तरी शिवसेना या अक्षरांची उपासना करणाऱ्या अत्यंत कट्टर शिवसैनिकाचा एकच पोत आहे आणि तो म्हणजे स्वामीनिष्ठता आणि याच स्वामिनिष्ठतेमुळे आज शिवसेना सत्तावन्न वर्षाची झालेली आहे त्यामुळे भुजबळांसारखी मंडळी किंवा मनीषा कायंदेंसारखी मंडळी जर काही म्हणत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही आहे याच भुजबळांनी जे शिवसेना प्रमुखांच्या वाट्याला आणलं ते अजून कट्टर शिवसैनिक विसरलेलं नाही आहे किंवा नुकतीच मला मुलाखत देताना संजय राऊत असं म्हणाले होते की नारायण राणेंचं योगदान आहे शिवसेना बनवण्यामध्ये किंवा शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हे नाकारता येत नाही हे उद्धव ठाकरे पण कबूल करतील पण मग याच नारायण राणेंना पक्षातून बाहेर काढल्यानंतर शिवसेना त्यांचा जो काही समाचार घेत होती तो योगदान असलेल्या राणेंचा घेत होती की योगदान नसलेल्या राणेंचा घेत होती तर या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे असोत संजय राऊत असोत छगन भुजबळ असोत मनीषा कायंदे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत हे सोयीप्रमाणे आपापले संदर्भाने अर्थ बदलत आहेत बदलत नाहीये तो फक्त सामान्य शिवसैनिक आणि त्यामुळेच येणाऱ्या निवडणुका असू द्यात किंवा येणाऱ्या शिवसेना या चार अक्षरांवरचं कुठलंही आक्रमण असू द्या थोपवण्याची ताकद ही फक्त या शिवसैनिकांमध्ये आहे आता हे मी का सांगतोय तर ते आपण समजून घ्यायला पाहिजे शिवसेना हा पक्ष किंवा ही जी काही चळवळ ही संघटना शिस्तीवर आधारित आणि आदेशावर आधारित आहे आता मी जे म्हणतोय त्याला एक अर्थ आहे किंवा मी ज्याला म्हणतो त्याला एक आधार आहे मनीषा कायंदे यांचा काल ठाण्यामध्ये पक्षप्रवेश झाला आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळू शकते ती म्हणजे अत्यंत ढिसाळ नि नियोजन आनंदाश्रम या आनंद दिघेंच्या मठीमध्ये जे आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे किंवा त्यांच्याकडे आलेला आहे अशा या वास्तूमध्ये हा कार्यक्रम किंवा या वास्तूच्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला ठाणेकरांची प्रचंड कोंडी करून हा कार्यक्रम करण्यात आला पण या कार्यक्रमामध्ये विजय तांडेल या दाम्पत्याच्या गळ्यात घातलेलं जे उपर्ण आहे ज्याला आपण पक्षीय उपर्ण म्हणतो तर किंवा जो पट्टा जो गळ्यात घातला जातो त्यावर बाळासाहेबांची शिवसेना असं लिहिलेलं आहे आता बाळासाहेबांची शिवसेना मागे पडून शिवसेना हे नाव हो, एकनाथ शिंदेंकडे आलेलं आहे पण एकनाथ शिंदेंकडे ही गडबड काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे तिथे जो कोणी येईल त्याला आपलं म्हणायचं अशी एक पद्धत आणि रिवाज सुरू झालेला आहे आलेल्या माणसाचा उपयोग आहे की नाही त्याला काम आहे की नाही त्याच्या कामाची धाटणी काय आहे यातलं काहीही समजून घेतलं जात नाही आहे जो येईल तो आपल्या मशिदीतला मौलवी असं म्हणून त्याला घेतलं जातं आहे आणि याच्यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते की एकीकडे कार्यकर्ते आहेत पण पक्ष राहिलेला नाही तर दुसरीकडे पक्ष आहे पण कार्यकर्ते नाही आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे असू द्यात किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्यात या दोघांनाही आधार आहे तो शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांचाच आणि त्यामुळे हे शिवसैनिक येणाऱ्या काळामध्ये जो काही राग आणि रंग दाखवतील त्यावरच या दोन्ही नेत्यांचं हिरो होणं अवलंबून असेल पण आजच्या दिवशी म्हणजेच एकोणीस जून या शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी दिवशी जर या संपूर्ण सगळ्या नाट्याचा हिरो जर कोण असेल तर तो सामान्य शिवसैनिक ज्याच्या हातात भगवा आहे ज्याच्या खांद्यावर भगवा आहे आणि बहुधा या शिवसैनिकाशिवाय शिंदे ठाकरे यांना वाटचाल करणं कठीण आहे शिवसेना या, शिवसेन या पक्षाबरोबर असलेला कार्यकर्ता हा आत्ता नेमका कोणाबरोबर आहे आपल्याला काय वाटतं आहे ठाकरे आणि शिंदे हे दोघंही गल्लत करत आहेत का कायंदे करंजे शिंदेंसारखी म्हणजे शिशिर शिंदेंसारखी मंडळी ही फक्त सत्तेसाठी किंवा पदांसाठी शिवसेना या चार अक्षरांचा आता आधार घेतायत आप का आपलं काय मत आहे आपण व्यक्त व्हा आमच्या इनबॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर ती लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद